नमस्कार, पितांबरी रुची यांना केमिकल फ्री गुळ पावडर प्रसूत आम्ही सारे खवय्ये को पॉडवॉचिंग शेजवान चटणी महाराष्ट्रासाठीचा आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 च्या आजच्या भागात मी संकर्षण फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, सध्या नवरात्रोत्सव चालू आहे, देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे. देवीला आपण नमस्कार करूया आणि मागणं मागूया की देवी या पृथ्वीतलावरच्या सगळ्या जीवसृष्टीला, सगळ्या सजीवांना सुखात, निरोगी आणि आनंदात ठेव. तुम्ही म्हणाल, काय कराडे बुवा, अचानक तुम्ही सगळ्या जीवसृष्टीसाठी मागायला लागलात. अहो, त्याचं कारण तसं आहे हो. काय आहे, भगवंताने, परमेश्वराने किंवा देवीने आपल्या मनुष्य प्राण्याला दोन चार गोष्टी जरा जास्त दिल्या आहेत. आपण संवाद साधू शकतो, आपल्याला मेंदू आहे, आपण कम्युनिकेट करू शकतो, आपण भराभराभराभरा प्रगती करू शकतो, धावू शकतो, चालू शकतो, कुठे कुठे काय काय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सजीवांना नाही दिल्या आहेत, त्यांना काही गोष्टी कमी दिल्या आहेत. ते बोलू शकत नाहीत, ते प्रवास करू शकत नाहीत, ते प्रगती करू शकत नाहीत, ते बिचारे शांतपणे जगत असतात, पण आपल्याला हे पाहवत नाही. आपण थोडं थोडं काय करतो, त्यांना उपद्रव देतो, त्यांच्या जागी आपण घर बांधतो, त्या जीवसृष्टीला आपण कुठेतरी धोका पोहोचवतो. मग हे करत असताना आपण काही मुक्या जनावरांना त्रास देतोय का, त्यांची सायकल आपण कुठेतरी बिघडवतोय का, त्यांच्या घरावरती आपली घरं बांधतोय का, हे आपल्या लक्षातच येत नाही. पण असं जेव्हा होतं तेव्हा निसर्गाचं ते सगळं चक्र डॅमेज होतं आणि त्याचा परिणाम निसर्गावरच होतो, तोही वाईट. पण मग हे जेव्हा खूप प्रमाणात व्हायला लागतं तेव्हा निसर्गच काही अशा धडाडी माणसांना पाठवतो जे याच्यावरती काम करतात आणि त्या जीवसृष्टीचं, त्या मुक्या जनावरांचं, प्राण्यांचं रक्षण करतात. हे सगळं का सांगतोय, कारण आज एक आपल्याकडे ताई इथे आलेली आहे, ती अशीच काम करते. काय ती ताई नेमकं काम करते हे सगळं आपण जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि मग वळूया अप्रतिम अशा पदार्थांकडे. ताई नमस्कार. नमस्कार ताई, तुझं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कशी आहेस तू? मजेत. छान, अगदी. वा, काय नाव ताई तुझं? माझं खरं नाव संगीता जाधव आहे. बरं. पूर्वाष्टमीचं, लग्नानंतरच मयुरी पत्की, पण मला सगळे सोनीताई म्हणतात. तुम्ही सोनीताई म्हणा. कुठलं बालपण ताई तुझं? माझं मुंबईचं, जन्मच मुंबईतला. अरे वा, मुंबईत कुठे? नायगाव, दादर. बर, कोण कोण असतं घरी आता? आता घरी आता आई बाबा पण नाही आहेत, मुंगे पण नाही आहेत आणि बहिणी आहेत दोन आता, आणि बाकी सगळे भाऊ त्यांच्या त्यांच्या घरी सुखात आहेत. बर. आणि मी खालापूरला राहते. खालापूरला. तिकडे कोण असतं? तिकडे आमचं घर आहे, मिस्टर, मी, माझा मुलगा. अरे वा, काय करतो मुलगा? मुलगा प्रोफेसर होता एक दोन वर्ष, आता त्याने ड्रॉप घेतलाय. युपीएससीची तयारी करतोय. युपीएससीची तयारी. तो गिटारचे क्लासेस घेतो, तबल्याचे क्लास घेतो, गाण्याचे क्लास घेतो, वेस्टर्न शिकवतो तो. बरं, काय शिक्षण घेतलंस काय? मी डॉक्टर आहे. हो, डॉक्टर कुठलं आहे? मी नाडीतज्ञ आहे आयुर्वेद मध्ये आणि ॲलोपॅथी मध्ये फिजिओथेरपी केलंय. क्या बात आहे. पण मग ही प्रॅक्टिस तू अजूनही चालू ठेवलीस? हो, माझं चालू आहे. मी असं खूप ऐकलं होतं की उपाशीपोटी नाडी तपासायला जायचं, ती आमची सकाळी 6 ते 7 वेळ, असं खूप काय? असं काही नाही. असं काही नाही. असं काही नाही. पण जितक्या पहाटे तुम्ही नाडी बघाल ना तेवढी ती उत्तम मिळते, म्हणजे तुम्हाला त्यातले बारकावे कळतात. जसा वेळ वाढत गेला ना मग तसे बारकावे आपल्याला इतके मिळत नाहीत, कारण मग शरीर एका धावपळीच्या मोडमध्ये येऊन जातं आणि मग सगळं तिथे आपलं सगळं लक्ष केंद्रित होऊन जातं, मग नाडी थोडीशी बाजूला पडते. याच्याशिवाय अजून काही आवडी आहेत तुझ्या? आहे, मी सर्पमित्र आहे. सर्पमित्र आहेस? किती वर्ष तू हे काम करतेस? मी गेली आता 30 झाली मी काम करते सर्पमित्राचं. 30 30 मी एक प्रामाणिकपणे सांगू का, ते टीव्हीवरती वेगवेगळे कार्यक्रम दाखवतात ना, त्यात जरी साप दिसला तरी मी सोफ्यावरती पाय घेतो. खूप खूप चांगले असतात होते. असं नका, तुम्ही माणसांमधून पाय घेतो त्यांना खूप. तर ही मला इथूनच प्रवास सुरू करायचा आहे. मुळात सर्प किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांशी तुझी ओळख, तुझी मैत्री झाली कशी? अगदी अपघाताने झाली. बरं. काहीतरी 11 असेन मी आणि मी पनवेल तालुक्यामध्ये वडिलांनी जागा घेतली होती, शिवकर म्हणून नावाचं गाव आहे, आणि तिथे त्यांनी घर बांधलं आणि त्यावेळेला म्हणजे आम्ही लहान असताना तिथे लाईट वगैरे नव्हती. बर. तर माझा भाऊ पुण्याहून आला होता तिथे आणि तो चहा घेत बसला होता आणि मी जाणून काढत होते. इतक्यात माझ्या भावाच्या पायाखालनं साप गेला. तो इतका जोरात किंचाळला की हातातल्या कपासाकडे त्यांनी घरामध्ये उडी मारली, कुठेही पाय न टेकता. आणि मला बघून खूप राग आला की तो इतका घाबरला माझा भाऊ. मग मी तो साप कुठे तो बघितला तर तो उडव्याच्या खाली चालला होता. म्हणजे शेपटीतून मी त्याला बाहेर खेचला आणि भावाकडे गेले, म्हणजे तुला ह्याला काय शिक्षा करायची ती करेन, तुला घाबरवलं की नाही? तर तो मला पण ओरडला आणि तो निघून गेला आतमध्ये. मी ते ऐकलं की सोनीने बघ साप पकडला, तिथपासून मला कळलं की आपण यांना पकडू शकतो. असं कळलं. बर. तर मग याचं तू शिक्षण घेतलंस का? नाही नाही, अनुभवाने झालं सगळं. शिक्षण नाही, आता आम्ही लोकांना शिक्षण देतो पण आमच्यासाठी कोणी नव्हतं तेव्हा. आम्ही आमच्या अंदाजाने शिकलो. पण मग आता एवढ्या किती 30 झाले तू हे करतेस, या 30 कसा अनुभव आहे तुझा? सापांचा म्हणाल ना तर अगदी छान, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. एकही 30 मला साप उलटून कधीच चावलेला नाही. माणसांचा म्हणाल तर अतिशय वाईट, खूप वाईट अनुभव आले. काय अनुभव एखादा सांगता येईल का ज्याच्यामुळे तुझं हे विधान? म्हणजे बऱ्याचदा म्हणजे साप एखाद्या ठिकाणी आला एवढं कळलं मला तर मला तिरासारखं पळावं लागतं. मग मी असा विचार करत नाही की मी ओढणी घेतली आहे का,
की मी केस बांधलेत का की माझ्या पायामध्ये चप्पल असेल का मी ते बघत नाही. जशी असेल कारण तिथे दोन जीव होते, एक तर सापाचा आणि त्या माणसांचा. माझी पहिली असते की कोणत्याही परिस्थितीत सापाला मारायचं नाही आणि तेवढ्याच काळजी असते की त्याला जो कोणी पिसळवलं तर त्याने उठून चावता कामा नये. म्हणून तिथे आवर्जून जायची. पण तेवढ्या अवधीमध्ये एवढं काय घडून गेलेलं असतं की सुरुवात समजा एखादी व्यक्ती मला बोलवायला आली आणि मग मी तशी जाते आणि मग तीच व्यक्ती मागणं अशी म्हणते की हिला सगळीकडे पुढे पुढे करायला लागतं. त्याचा एक फार वाईट वाटतं. पुढे पुढे काय आता इतरांची मदत म्हणून तू खरं पण नाही सर होतं असं म्हणजे दादा लोक असं घेतात की हिला पुढे पुढे करायला हिला फार पुढे पुढे करायचं असतं. हां आता लोकही फार जागरूक झाले, त्यांनाही कळतं की काय गरजा. त्यामुळे आता समजा मला जर कोणी काय बोललं तर तिथे असणारच कोणीतरी त्याला प्रत्युत्तर करतो. मग असंच होतं तू का बोलवायला गेलास तिला, तूच करायचं असतं मग हे काम. बरोबर. किंवा काही जण असे बहादर असतात ना की जोपर्यंत साप आणि ते एकत्र असतात त्यांची बोलती बंद असते आणि मी पोहोचेन तर मग पाठवून त्यांचं प्रॉम्प्टिंग सुरू होतं. इकडनं जा, शेपटी पकड, डोक्याला नको हात लावूस, मानस पकड, म्हणजे ते पाठणं शिकवत असतात आणि मग ते कन्फ्यूज झालं होतं. कारण तो घातक जरी मी त्याला सोडवायला आले तरी त्याला कुठे कळतं की मी त्याला त्यामुळे त्याला आश्वस्त करणं, मी स्वतः स्थिर राहणं ते इतकं गरजेचं असतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं की मी स्थिर राहणं. कारण आपल्या बॉडीमध्ये जी अँड्रेनलिन नावाची ग्रंथी असते ती जर जास्त स्त्रवली तर प्राण्यांना बरोबर कळतं की ही व्यक्ती घाबरली. त्याचा त्यांना वास येतो की त्यांना अंदाज येतो ते काय कल्पना आहे पण त्यांना कळतं. आणि तुम्ही जर स्थिर असलात तर ती ग्रंथी पण स्टेबल राहते, ती पण स्त्रवत नाही आणि मग ते पण शांत राहतात. थोडक्यात आपल्याला सापाची आणि सापाला आपली नाडी कळणं गरजेचं आहे आणि ती शांत असणं गरजेचं आहे. बाकीच्यांची नाही कळली तर काही फरक नाही पडत. फरक नाही पडत. मी हल्ली ते म्हणजे काही मनावरती घेतच नाही. मी असं समजते की मी आणि साप कथा आम्ही तिथे हजर आहोत, बाकी कुणी तिथे नाहीच आहे. म्हणजे जेव्हा आपण सर्पमित्र म्हणून काम करायला लागतो किंवा आपण तो प्रवास सुरू करतो, बोलणाऱ्यांची सुरुवात घरापासून होते. फार मी हे ऐकलंय पाहिलंय, माझ्या बाबतीत तसा अनुभव नाही आला. असं तुझ्या बाबतीत झालंय का? खूप. माझ्या माहेरापासून म्हणा किंवा सासरपासून म्हणा सगळीकडे नकारच आहे. म्हणजे नाहीच, नकार म्हणजे एवढा ना की अक्षरशः म्हणजे घर तुटण्याची वेळ एवढी परिस्थिती. त्यांना आवडत नाही तू? त्यांना अजिबात आवडत नाही. ते प्रचंड घाबरतात आणि मी त्याला काहीच करू शकत नाही. आणि मी हे काम पण नाही सोडू शकत दादा. कारण काय माहिती आहे का, आमच्या तेवढ्या एरियामध्ये असं काम करणारा अजून तरी कुणी नाही आहे खालापूरमध्ये. तो आणि मी तयार करायला बघितली मुलं, पण मुलं आजकालची मुलांना शोबाजी खूप आहे. ती लोकं काय करतात, शिकून घेतात आपल्याकडनं आणि मग त्या सापाला पकडायचं, मग त्याला काखेत धरायचं, दोन बोटात धरायचं. आणि अशा भानगडीमध्ये एका दोघांना साप चावला आहे, जीवावरती बेतले आणि ते सगळं प्रकरण माझ्यावरती बेतले. त्यामुळे आता मी ह्या भानगडीमध्ये शिकवण्या भानगडीमध्ये मी पडत नाही. माझा मुलगासुद्धा ह्याला अजिबात सहमती देत नाही. म्हणजे माझे मिस्टर जरी कुठनं बाहेरून आले, ते आता माझ्या ते आता बाहेर आहेत म्हणजे जाणं कमी असतं, पण ते जर आले तर पहिले ते उमरातच विचारतात. घरात जे काही असेल ते बाहेर टाकायचं, तर मी आत्मधन मी इथूनच जातो. एवढ्या इतकं होतो, इतका विरोध होतो. पण मला वाटतं त्यांच्या या मतामागे त्यांची भीती कुठेतरी कारणीभूत आहे असेल कदाचित, की त्याच्यामुळे कदाचित त्यांचं हे मत झालं असेल. तरी सुद्धा तू हे 30 वर्ष चालू ठेवलं? हो मी ठेवलं चालू. या 30 वर्ष जास्त मला गरजेचं वाटलं इतरांच्या आणि सापाच्या मदतीसाठी. त्यांना काय वाटतंय ते फक्त वाटणं आहे, इथे जीवाचा प्रश्न आहे ना. इथे एक अन्न साखळीचा प्राणी साखळीचा प्रश्न आहे, दुसऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. मी त्याला जास्त महत्व दिलं. मी हे पण मी सांभाळून घेते, नाही असं नाही. टिकवला संसारही टिकवला, सगळ्याच टिकवलंय, असं काय नाहीये. चालू. बस काय साध्य करायचं या सगळ्या प्रवासात? समाधान की आल्या जन्मामध्ये मी काहीतरी चांगलं केलं, बाकी काही नाही. कुणाचा तरी जीव वाचतो, एक प्राणी वाचतो. आपण ह्या निसर्ग आणि माणूस यातला आपण एक माणूस असून पण आपण एक दुवा होतोय. मुळात माणूस पण निसर्गाचाच दुवा आहे, पण तो ते मान्य करत नाहीये. नाही मग अशी तू फार चांगला शब्द वापरास की ही सायकल आहे, नेचरची सायकल आहे, ती टिकली पाहिजे. ते टिकले तर आपण टिकू. वा फारच छान. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की आज सुनीताईला आपण इथे का आमंत्रित केलंय, ती सर्पमैत्रीण आहे. याच्याशिवाय ती समाजासाठी, निसर्गासाठी, प्राण्यांसाठी, सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी काम करत असते आणि ते आनंदाने करते. बरोबर. आता हा सगळा प्रवास तर आम्हाला कळलाय. समजा एक असं विचारलं की माणूस म्हटल्यानंतर आपण एक 5 वाक्यात वर्णन करतो की माणूस हा संवेदनशील आहे, माणसाला 2 डोळे, डोक्यावरती केस, 2 कान, नाक असतं. सापांचं वर्णन करायचं झालं, 5 वाक्यात त्या सापाचं काय वर्णन? अतिशय मला हे बोलायचंच होतं. खरं म्हणजे मुळात आपल्या भारतात काय किंवा जगात काय फक्त 4 साप असे आहेत की ज्यांना बिग फोर असं म्हटलं जातं. बिग फोर त्यांचा शब्दच बिग फोर. त्याच्यामध्ये नाग येतो, मण्यार, फुरस आणि घोणस. हे चावले का तुमची गच्छंती ठरलेली असते. मग बाकीचे सगळे साप काही निम विषारी असतात, म्हणजे त्यांचं विष फक्त उंदीर, घुशी, घोरपड, पाल, ससा, मांजर इथपर्यंत चालतं. माणसाचा जीव जाईल इतपत नाही चालत. होतं काय, सरसकट सगळ्या सापांना मारलं जातं. सरसकट वास्तविक या बिग फोरला सुद्धा मारता कामा नये. कारण जेवढा आपला या पृथ्वीवरती हक्क आहे
तेवढाच त्यांचाही हक्क आहे. उलट आपण काय करतो, आपण त्यांच्या जागेमध्ये जाऊन घर बांधतो आणि त्यांना मारतो. ती लोक कधी शहरामध्ये सांगायला येत नाहीत हक्क. आपण त्यांच्या जंगलात जाऊन त्यांचं सगळं प्राणाची बिळाबिळ सगळी उद्ध्वस्त करतो आणि वरनं त्यांना मारून टाकतो. हे खूप चुकीचं आहे, खूपच चुकीचं आहे. वा, असे आज वेगवेगळे प्रकार आम्हाला सापाचे आणि वेगवेगळे स्वभाव गुण आम्हाला कळत आहेत. आपण ह्या गप्पा अशा चालू ठेवूया, पण आता आपण स्वयंपाकघरात जायची वेळ झालेली आहे, कारण मला भूक लागलेली आहे. मी सोनिता आज आपल्याकडे आलेली आहे, आता आपण तिला घेऊन जाऊया स्वयंपाकघरात आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला, सोनिताईला घेऊन आपण आपल्या स्वयंपाकघरात आलेलो आहोत. आता आपण पहिला पदार्थ बघूया. तयार ना ताई? हो. बर, काय या रेसिपीचं नाव? बटाट्याची बर्फी. मग लागणारं साहित्य बघूया आणि मग कृती करू. उकडून किसलेला बटाटा, पिठी साखर, मिल्क पावडर, काजू पिस्ता, दालचिनी पावडर आणि तूप. कृती, काय करायचं ताई? अगोदर थोडस तूप घ्यायचंय. बर, आता त्याच्यामध्ये तो बटाट्याचा किस टाकायचा. बर, हा खीस जरा परतून सुकवून घ्यायचा जरासा. बर, मी तो आळतो. मला सांग, समजा अगदी कुणाच्याही घरात साप निघाला, पहिलं काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा त्या घरातल्या माणसांना बाहेर काढायला लागतं. बर, कारण ती लोक प्रचंड घाबरलेली असतात. हो, बऱ्याचदा असं होतं ना की साप अगदी बिनविषारी असतो पण घाबरून माणसाचा जीव जातो. अशा 7-8 केस झाल्यात बघितल्यात मी, केवळ भीतीने. भीतीने, बरोबर. नाही, आणि असं म्हणतात की भीतीने तुमच्या शरीरात ती विष क्रिएट होतं. हो, त्याच्यामुळे तुम्ही स्थिर राहणं, न घाबरता राहणं फार महत्त्वाचं असतं. बरोबर, ठीक आहे. आपण हा छान तुपावरती परतून घेतला बटाट्याचा किस, आता काय करूया पुढे? आता त्यात पिठी साखर घालायची. बर, पिठी साखर घातली का जरासं ते पातळ होईल. हो, किती लागणार आहे? थोडीशी. हे मिश्रण छान आळलं की मग आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा घालूया. आता मिल्क पावडर किती लागेल? थोडं घट्ट होईपर्यंत. थोडासा त्याला खव्याचा जरासा एक वास लागला पाहिजे. पुरे? पुरे. आता हे तयार झालंय. वा, आता आपण दालचिनी पावडर घालू. कृती फारच सोपी आहे. अगदी सोपी आहे, अगदी नवशिका सुद्धा करू. हो, इतकी सोपी कृती आहे. आता काय? आता एका ट्रेला तुपाचा हात लावायचा. बर, वा, तुपाने याला छान ग्रीसिंग करून घेतलेलं. आता हे मिश्रण त्याच्यात ओतायचं. त्याच्यामध्ये काढायचं आणि छान पसरून असं थोडंसं थापून घ्यायचं. चमच्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने ते पसरवून घ्या. ते छान पसरलं. आपण त्याच्यावरती बदाम आणि पिस्ता अगदी कोपऱ्यापर्यंत पिरायचा. बदाम आणि पिस्ता. हां, बदाम आणि पिस्ता घ्या दाबून. ओके, आणि हे थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग वड्या पाडायच्या. कारण आता वड्या पाडायला आपण घेतल्या तर ते सुरीला चिकटून येईल आणि ते मोडतील तुकडे. वा, ही झाली आपली बटाट्याची बर्फी. क्या बात है. मग आपण त्याला जरा सेट करूया गार करून, मग त्याच्या वड्या पाडूया. अतिशय सुटसुटीत पदार्थ आहे, पटकन होणार आहे, गोड आहे. नाव आहे बटाट्याची बर्फी. प्लीज लिहून घ्या साहित्य आणि कृती. बटाट्याची बर्फी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून किसलेला बटाटा, पिठी साखर, दूध पावडर, बदाम आणि पिस्त्याचे काप, दालचिनी पावडर आणि तूप. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये बटाट्याचा किस घालून परतून घ्यावा. बटाट्याचा किस परतल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये दूध पावडर एकत्र करून मिश्रण घट्ट करून घ्यावं आणि त्यामध्ये दालचिनी पावडर घालून मिश्रण पुन्हा नीट एकजीव करून घ्यावं. नंतर एका ट्रेला तूप लावून त्यामध्ये बटाट्याचं एकजीव केलेलं मिश्रण पसरवून वरून बदाम आणि पिस्त्याचे काप घालावेत आणि मिश्रण सेट करून नंतर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात आणि सजावट करून सर्व्ह कराव्यात. बटाट्याची बर्फी हा अप्रतिम पदार्थ ताईने आपल्यासाठी केला, जो तुम्ही लिहून घेतला असेलच, नक्की करून पाहाल. आता आपण दुसरा पदार्थ बघूया. याचं नाव काय ताई? पेढ्यांच्या साठवऱ्या. ठीक आहे, पेढ्यांच्या साठवण्यासाठी लागणारं साहित्य बघू. कुस्करलेले पेढे, मैदा, रवा, काजू बदाम पिस्ता पावडर, पिठी साखर, तूप, वेलची आणि मीठ. ओके, चला साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृती काय करायची पहिल्यांदा? कृती एक बाउल घ्या लागेल आपल्याला. त्या बाउलमध्ये हा मैदा काढून घ्या. त्यात मैदा सगळा घेऊ? हो, चालेल. त्याच्यात रवा घालून घ्या. पुरे थोडंसं तूप टाका. घ्या अजून अजून लागेल ते त्याच्यातच भिजवायचं आहे ते सगळं. हो, अच्छा. तो अगदी थोडीशी पिठी साखर त्यात टाका म्हणजे ते वरची जी पारी आहे ती गोड होईल. तर बऱ्याचदा काय होतं, आतला पेढा गोड आणि वरची पारी सपक होते, खाल्लं नाही जात. मोदकांच्या बाबतीमध्ये तर हे होतच होतं. आता हे सगळं छान काढून घ्यायचं. घ्या. तूप एवढं हवं
की शक्यतो पाण्याची गरज नाही पडली पाहिजे. पण पाणी घातलं का मग पदार्थ टिकत नाही. बरोबर बरोबर. ती आपण साटुरीची वरची पारी करतोय. ठीक आहे, आतलं मिश्रण अजून व्हायचं आहे. काय करूया आता पुढे? आता आपल्याला पेड्यांचा चुरा, ही वेलची पावडर आणि हा बदाम पिस्त्याचा चुरा हा एकत्र करायचा. मिक्स करायचं. हो, मिक्स करायचं. हे सारण आहे का? हो, सारण. हा, पेढ्याची जी साटोरी आपण करतो त्याचं सारण आता आपण करणार आहोत. हे पेढे, त्याच्यात थोडासा पिस्ता, जास्त झाला का फुटेल ती. बर, थोडीशी वेलची पावडर. वेलची पावडर. हो, आता ते एकत्र करायचं. घ्या मग काटा. हे असं छान मिक्स करायचं. पेढे जरासे मऊसर घ्यायचे, म्हणजे ते लाटताना सरसर लाटले जातात. फार कोरडे असले मिक्स नीट होतात आणि लाटताना म्हणजे ते फुटत नाही, प्रॉब्लेम होत नाही, मध्ये मध्ये गाठी येत नाही त्याच्या. आता याचे तीन गोळे करायचे. ही मैद्याची पारी. थोडा तुपात हात लावायचा आणि त्याच्याशी वाटी करून घ्यायची. नेमक्या ह्याच्या आकाराचा की थोडासा कमी असा ते पेढ्याच्या सारणाचा गोळा करून घ्यायचा आणि सारण त्याच्यात भरायचं. हा गोळा असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा. बर, एकीकडे आपण कढईमध्ये तूप तापत ठेवलंय, थोडंसं आपण इथे तुपासात लावूया आणि हे लाटून घेऊ. हे फार बारीक आणि फार पातळ नाही लाटायचं. बर, अगदी साठोरी म्हणलं थोडंसं जाडसर असतं. बरोबर, म्हणजे आपण जनरली आपण हलवायाकडे कचोरी वगैरे बघतो की नाही, त्या आकारामध्ये हिला ठेवायचं. झालं. वा, एक कचोरी आपली किंवा एक साठोरी आपली लाटून झाली. एक साठोरी लाटून दुसरा एक गोळा. पारी वळताना तुपाचं बोट लावायचं विसरायचं नाही. अच्छा, पारी छान वळली जाते आणि हा टिकतो पदार्थ. बर, हो, कारण ह्याच्यामध्ये पाणी असं काही एलिमेंटच नाही आणि त्याच्यामध्ये आपण पाणी नाही ना घातलेलं. हो, कारण आपण हे जे वरच पारी जी आपण हे केली ती फक्त तुपामध्ये मळलेली आहे. बरोबर, त्याला पाण्या जात नाही, याला पाण्या जात नाही लागलेला. हे तुम्ही कधी प्रवासाला वगैरे गेलात घेऊन जाऊ शकता. अगदी गणपतीचा एक नैवेद्य पण याच्यामध्ये येऊ शकतो. बरोबर. दुसरी. वा, मला वाटतं आता आपण तळून घेऊ. हो, चालेल. हो, चालेल. त्या कढईच्या मानाने ह्या दोन साठोऱ्या पुरेशा. तर चला मग आपण ही पेढ्याची जी साठोरी आहे ती छानपैकी खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. आम्ही हे घेतो, प्लेटमध्ये सर्व्ह करतो. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. पेढ्यांच्या साठोऱ्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: कुस्करलेले पेढे, रवा, मैदा, काजू बदाम पिस्ता पावडर, पिठी साखर, तूप, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यात मैदा, रवा, तूप आणि पिठी साखर एकत्र करून पीठ मळून घ्यावं. नंतर एका भांड्यात कुस्करलेले पेढे, काजू बदाम पिस्ता पावडर आणि वेलची पूड घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी बनवून त्यामध्ये तयार सारण भरून पारीच्या कडा सर्व बाजूनी बंद करून त्याची साठोरी बनवून घ्यावी. तयार साठोरी कढईतील गरम तेलात तळून घ्यावी आणि सजावट करून पेढ्यांची साठोरी सर्व्ह करावी. मंडळी, आपल्या नवरात्रोत्सवाच्या आजच्या भागामध्ये सोनीताई जी राहते खालापूरला, जी सर्पमैत्रीण आहे ती इथे आली आणि मला फार छान वाटलं ताई तुला भेटून. एकतर जीवसृष्टीच्या एका वेगळ्या प्राण्याविषयी तुम्हाला माहिती दिली जी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेल. आय होप तुलाही बरं वाटलं असेल इथे. हो, नक्कीच. आनंद झाला. अगदी आम्हालाही फार छान वाटलं. कारण काय, एक असं क्षेत्र आज आम्हाला कळलं ज्याच्याविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हतं किंवा फार कमी लोकांना माहिती असेल. तर फार बरं वाटलं. झी मराठीकडनं तुझ्यासाठी प्रेमाची भेट होस. थँक्यू. याच्याशिवाय ताई पितांबरी रुचियाना यांच्याकडनं तुला मिळतोय उत्तम चवीचा हा दर्जेदार खजिना. आणि हे तर आहेच आहे. मग अशी तू बोलताना म्हणालीस की तू सर्पमैत्रीण आहेस, त्याचं कारण असं आहे की या जीवसृष्टीविषयी, त्या सायकलविषयी तुला आदर आहे आणि त्यांचं तुला कुठेतरी संगोपन करायचं आहे. तर अशीच जीवसृष्टी ही वृक्षांमध्ये सुद्धा आहे, यांच्यामुळे आपण आहोत, ते त्याचं प्रतीक म्हणून तुझ्यासाठी ही भेट असतो. आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा भाग, रेसिपी, गप्पा, सगळं आम्हाला आवर्जून कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zmarathi.z5.com, ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. चला, भुकेची वेळ झालेली आहे, केलेले अप्रतिम पदार्थ आमच्या समोर आहेत, आता आपण ते
मस्तपैकी हाणूया. मंडळी पण त्याआधी मी तुम्हाला करतो टाटा, परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत एक छोटंसं काम करा, हे असे चांगले चांगले गोडधोड पदार्थ घरी नक्की ट्राय करा हो. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती पितांबरी रुची आणा केमिकल फ्री गुळ पावडर प्रसुद आम्ही सारे खवय्ये कोप ऑडवा चिंग शेजवान चटणी महाराष्ट्राचा ठेचा आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5. बाय. खाणाऱ्याने खात राहावे खा.